पातळीवर बूथ कमिट्या आणि गाव राष्ट्रवादी काँग्रेस कमिट्या आणि शहरात बूथ कमिट्या आणि वॉर्ड कमिट्या याच्यावर भर द्यायचं काम आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. येणाऱ्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील व्यवस्था पूर्णपणाने उभी राहील. आजही बऱ्याच ठिकाणी बहुतांश सर्व ठिकाणी ही व्यवस्था आहे, पण नव्या दमाची फौज यात दृढ व्हावी. नव्या दमाचे तरुण कार्यकर्ते बूथ पातळीपासून तालुका पातळीपर्यंत काम करावे हे बघण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहे. आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता एकदा कामाला लागला निश्चितपणाने या सर्व गोष्टी पुढच्या 4 महिन्यात तो करून लागतील. परिषदेच्या जागा, एक विधानसभेची जागा आणि लोकसभेच्या 2 जागा, यासाठी राष्ट्रीय स्तरावर चर्चा 2 झालेली आहे. राज्यस्तरावर यापूर्वी 3 वेळा चर्चा झालेली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बलवान आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक असेल ते नाही, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चर्चा चालू आहे. आमची अपेक्षा आहे काँग्रेस पक्ष आमच्या ज्या न्याय अपेक्षा आहेत आम्हाला समजून घेईल, क्योंकि या राज्यातली अत्यंत सत्ता घालवायची असेल तर मला खात्री आहे समविचारी पक्ष एकत्रित झाल्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राज्यात कशी आहे आणि किती मोठ्या प्रमाणात लोक हातात कायदा घ्यायला लागले आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या गृह विभागाचं किती मोठं अपयश आहे हेच त्यातून दिसतं. यापूर्वी महाराष्ट्रात राजकीय हत्या फारशा व्हायच्या नाही, पण आता अलीकडे राजकीय विचाराने प्रेरितून हत्या व्हायला लागल्या आहेत. आणि अलीकडच्या काळात जिल्ह्या अहमदनगर जिल्ह्यातल्या ज्या घटना आहेत त्या विशेष काळजी करणाऱ्या आहेत आणि त्यामुळं अशा सर्वच हत्येचा आम्ही निषेध करतो. मला राज्य सरकारच्या गृह खात्याकडून अपेक्षा होती की अशा गोष्टी घडणार नाही, किंवा नगर जिल्ह्यात घडणार नाही त्याची काळजी घेतली. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेलं ठीक आहे, पण राज्यमंत्र्यांच्याच मतदारसंघाचे शिवक्य होते. गृह राज्यमंत्री त्या ठिकाणी जातात त्यावेळी लोकांचा उद्रेकाला त्यांना सामना करावा लागतो. लोकांच्या भावना किती टोकाच्या झालेल्या आहेत तर त्यांनाही अनुभव आला. राज्यात गृहमंत्री स्वतंत्र असावा अशी आम्ही मागणी करून पहिले 2-3 वर्ष बघितली. मुख्यमंत्री काही ग्रह खाते सुरक्षित तयार नाही, त्यामुळं वारंवार तीच मागणी करण्यात फारसा अर्थ नाही. राज्य त्यांना करायचं, पण जनतेला त्यांचं सगळेच भूत बोलून पाहिजे. जनतेला त्रास सोसावा लागतो. त्या त्रासाला आणि महाराष्ट्रातल्या निष्पाप लोकांच्या हत्येला जी लोकं कारणीभूत आहेत त्यांना जनता शिक्षा दिल्याशिवाय